आपल्या मनामध्ये वजाबाकी किंवा भागाकार नाही आहे त्यात फक्त बेरीज आणि गुणाकार आहे मी असेच नकारात्मक विचार काढून टाकेन आणि फक्त सकारात्मक विचार ठेवेन ऑल द बेस्ट हे काम करणार नाही आहे एवढंच आहे की तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल की हे कसं काम करतं याकडे तुम्ही पाहाल तुम्ही आणि तुम्ही जे जमा केलं आहे यात फरक आहे तर बघा ज्या प्रकारे हा प्रश्न विचारला आहे आणि ज्या प्रकारे त्याच्याकडे साधारणपणे बघितलं जातं ते म्हणजे लोकांना असं वाटतं की नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार असं काहीतरी आहे त्यांना नकारात्मक विचार काढून फक्त सकारात्मक विचार ठेवायचे आहेत अशा लोकांसाठी मी त्यांना सांगेन की एक प्रयत्न करून बघा दहा पंधरा सेकंदांसाठी जबरदस्तीने एक विचार तुमच्या मनामधून काढून टाका उदाहरणार्थ पुढच्या दहा सेकंदांसाठी फक्त माकडांचा विचार करू नका माकडांचा विचार न करण्याचा प्रयत्न करा पुढच्या दहा सेकंदांसाठी तुम्ही बघाल तुम्ही माकडांनी भरून जाल तर मी काय म्हणतोय हेच तुमच्या मनाचं स्वरूप आहे कारण या मनामध्ये तिन्ही पेडल हे ऍक्सिलेटर आहेत यामध्ये ब्रेक नाही क्लच नाही तुम्ही कशालाही स्पर्श करा तरी ते फक्त अधिक वेगाने जाईल अशा प्रकारच्या मनामध्ये लोकांना नैतिक शिक्षक आणि धार्मिक शिक्षकांकडून शिकवलं गेलंय की वाईट गोष्टींचा विचार करू नका तर मग तेव्हापासूनच हे पूर्ण वेळाचं काम झालंय तेव्हापासून तेच पूर्ण वेळाचं काम झालंय तर तुम्ही या मनाला अशा प्रकारे हाताळू शकत नाही हे समजायला काही मोठ्या आत्मज्ञानाची गरज नाही जर तुम्ही दोन मिनिटं घालवलेत डोळे बंद करून तुम्हाला समजेल की तुम्ही या मनासोबत काहीही जबरदस्तीने करू शकत नाही तर मला नकारात्मक विचार काढून टाकायचे आहेत या दिशेने कधीही जाऊ नका कारण तुम्हाला जे काढायचंय तोच तुमचा गुण बनेल तुम्ही नेहमी त्याच्यातच राहाल मग मी काय केलं पाहिजे तर गोष्ट अशी आहे या मनाची मूलभूत यंत्रणा समजल्याशिवाय कारण आपलं मन मानवी मन हा सर्वात प्रगत कॉम्प्युटर आहे या ग्रहावरचा कॉम्प्युटर ऑन द प्लॅनेट अगदी सगळे सुपर कॉम्प्युटर्स बाहेर आले आहेत ते यामधून जर असं असेल तर हे कसं काम करतं याची यंत्रणा समजून घेणं महत्वाचं आहे नाही का ते कसं काम करतं याचा एक अगदी साधा पैलू म्हणजे आपल्या मनामध्ये कोणतीही वजाबकी किंवा भागाकार नाही यामध्ये फक्त बेरीज आणि गुणाकार आहे जर तुम्ही त्यासोबत काही करायचा प्रयत्न केला तर ते म्हणेल अजून एक जर तुम्ही जोर लावून प्रयत्न केला तर त्याचा गुणाकार होऊन त्याचे अनेक होतील या मनामध्ये तुम्ही ठरवायचा प्रयत्न करू नका की काय सकारात्मक आहे काय नकारात्मक आहे आणि ते काढून टाकायचा प्रयत्न करू नका सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की तुमचं हे मन तुमचं हे शरीर यानं तुमच्यासाठी काम केलं पाहिजे तुम्ही जे जीवन जगत आहात ते महत्त्वाचं आहे शरीर आणि मन ही साधनं आहेत ज्यांनी आपल्यासाठी काम केलं पाहिजे जर तुम्ही एखाद्या वाहनात बसला तर तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे ते गेलं पाहिजे जर ते स्वतःच्याच कुठल्या ठिकाणी जात असेल तर अशा वाहनाचा काय अर्थ आहे केवळ वैताग आहे आत्ता सध्या बहुतेक लोक दुर्दैवानं मानवी मन नावाच्या विलक्षण शक्यतेला एक वैताग म्हणून अनुभवतायत एक त्रासदायक गोष्ट म्हणून अनुभवतायत ही तुमच्याकडे असलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे एवढंच आहे की तुम्हाला हे कसं काम करतं याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल एक सोपी गोष्ट म्हणजे ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे म्हणूनच आम्ही ही प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे जिला म्हणतात ईशा क्रिया हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक प्रक्रियेपासून अंतर निर्माण करण्यासाठी आहे इथे तुम्ही नावाची काहीतरी गोष्ट अस्तित्वात आहे ही काही तुमच्या विचारांची आणि भावनांची आणि शारीरिक प्रक्रियांची बेरीज नाही आहे त्याच्या पलीकडेही तुम्ही आहात जर तुम्ही तुमचे डोळे बंद केले जरी तुम्ही काही बघू शकत नसाल तरी अजूनही तुम्ही तिथे आहात तुम्ही या डोळ्यांच्या खिडकीतून बाहेर बघताय पण जर तुम्ही तुमचे डोळे बंद केले तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही अस्तित्वात नाही तुम्ही अजूनही अस्तित्वात आहात तर तुमच्या विचारांच्या पलीकडे सुद्धा तुम्ही अस्तित्वात आहात तुमच्या भावनांच्या पलीकडे सुद्धा अस्तित्वात आहात तर ते तुम्ही तुम्ही जे जीवन जगत आहात ते तुमच्या अनुभवात आलं पाहिजे असं काय की तुम्ही त्याला तुमच्या अनुभवात येऊ देत नाही जे की तुम्ही जे आहात याचा अगदी महत्वाचा पैलू आहे तुम्ही जे कोण आहात याचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे तुम्ही आणि मी आत्ता जिवंत आहोत हेच आहे मी काय कर विचार करतोय तुम्ही काय विचार करताय हे महत्वाचं नाही आपण आत्ता जिवंत आहोत हे महत्वाचं आहे तर हे महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आतल्या मूलभूत जिवंतपणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि मग तुम्ही बघाल की तुमच्यात आणि तुमच्या विचारांमध्ये स्वाभाविकपणे एक अंतर असेल एकदा का तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक प्रक्रियांपासून अंतर निर्माण केलं की मग हा दुःखाचा अंत आहे दिस इज दोन प्रकारचे दुःख आहेत ज्यातून माणसं जात असतात शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख एकदा का तुम्ही थोडंसं अंतर निर्माण केलं तुमच्यात आणि तुमच्या मनामध्ये तुमच्यात आणि तुमच्या शरीरामध्ये हा दुःखाचा अंत आहे हे असं काहीतरी आहे जे प्रत्येक माणसानं अनुभवलं आणि जाणलं पाहिजे नाहीतर केवळ मी नकारात्मक विचार काढून टाकेन आणि माझ्याकडे सकारात्मक विचार असतील ऑल द बेस्ट हे असं काम करणार नाही काम करणार नाही कारण कोणीच ते काढू शकत नाही ते याला फक्त थोड्या वेळासाठी टाळू शकतात तर जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा तुम्ही जप करता राम राम शिवा शिवा किंवा आणखीन काही पण हे फक्त टाळणं ता झालं ते काही गेलं नाहीये ज्या क्षणी तुम्ही हे थांबवाल ते जास्त तीव्रतेनं परत येईल नाहीतर ते तुमच्या स्वप्नामध्ये परत येईल तर हे खूप महत्वाचं आहे सर्वप्रथम तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे तुमचा राग तुमचा क्लेश तुमची भीती तुमची चिंता ज्या नकारात्मक गोष्टी तुम्ही निर्माण करता शक्यतो क्लेश आणि राग हे नेहमीच कोणा दुसऱ्याच्या दिशेने केंद्रित असतात पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही विष आहेत जी आपण पितोय आणि दुसरं कोणीतरी मरण्याची अपेक्षा करतोय सुदैवानं जीवन असं काम करत नाही मी विष प्यालो तर मी मरतो मी विष प्यालो तर तुम्ही मरत नाही तर आपण हे समजून घेतलं पाहिजे जेव्हा मी विष म्हणतो आज तुम्ही स्वतःला रासायनिकदृष्ट्या तपासून घेऊ शकता आत्ता तुमच्या रक्ताची तपासणी काय आहे ते काय सांगत आहे पाच मिनिटांसाठी तीव्र राग त्यानंतर तुमचं रक्त तपासून पहा त्यामध्ये बरेच नकारात्मक घटक असतील अक्षरशः तुम्ही स्वतःला विष देताय तर तुम्हाला स्वतःला विष द्यायचं आहे का नक्कीच नाही आत्ता हा प्रश्नच मुळात अगदी असहाय्य तिथून येतोय मी काय करू काही करू नका केवळ शांत वासा आणि अशा कुठल्या गोष्टीवर लक्ष द्या जी जीवनाच्या प्रक्रियेशी आहे तुमच्या हृदयाचे ठोके किंवा तुमचा श्वास कदाचित फक्त ती जाणीव जिवंत असण्याची तुम्ही किती संवेदनशील किंवा ग्रहणशील आहात त्यानुसार काहीतरी शोधा फायन समथिंग मग ती शरीरामधली जाणीव असू शकते श्वास असू शकतो हृदयाचे ठोके असू शकतात ते काहीही असू शकतं असं काहीतरी ज्यामध्ये जीवनाचा संकेत आहे केवळ थोड्या वेळासाठी त्याकडे लक्ष द्या हळूहळू तुम्ही बघाल की तुम्ही आणि तुम्ही जे जमा केलंय यामध्ये अंतर आहे ज्यामध्ये समाविष्ट आहे तुमच्या शारीरिक आणि मानसिक शक्यता किंवा गोंधळ जे काही तुम्ही त्यातून बनवलं असेल